बघा मी काय बनवले, भात वरण, कारलं तळलेलं, चपाती, कारण चपातीला ऑइल कमी वळा वापरते मी, ले ऑइल नाही टाकत, ऑइली नको आहे मला ले। ही बैंगनची भाजी आणि ही बासुंदी। काय काय बनवणार होती पण काय करायचं, काय काय खाणार तर बास म्हणलं तेवढंच। काय एवढा अंधुकन दुःख दिसायला लागलंय, थांबा जरा कॅमेरा पुसू द्या, लेट लेट झालतं ना आज मला, म्हणून आज लवकर जेवण करायला लागले, भूक लागली दुपारी माहिती आहे ना तुम्हाला, बाहेर गेल्यावर गव्वार पडली अजून, आता गव्वार कधी करू, गव्वार पण करणार होते पण म्हणलं आता एवढं कोण खायचं, वांगण गवारण। मस्त झालंय वांग्याची भाजी, कारली कोण खात का नाही तुम्ही, हे बघा मी कारलं कसं खाते आता, हातलं बी काढायचो, आणि खायचं बी काढायचं, कापायचे आणि तळायचे, आणि वरण पण कसं करायचं माहिती आहे का, वरणाला मुगाची डाळ वापरायची थोडी आणि थोडी तुळ तुरीची, मुगाची डाळ पण टाकायची त्यात, टेस्टी पण होतं आणि चांगलं पण असतं आरोग्याला, कारण मुगाची डाळ वगैरे जास्त मुलं खात नाहीत, म्हणून मी गपचिप त्यात मिक्स करते, त्यांना तुरीचंच सांगत असते, दोन्ही डाळीचं मिक्स असते वरण माझं, कारलं खातं खाल्लेलं चांगलं असतं, सॅलेड म्हणून वापरत जाऊ असं खाऊ वाटत ना, म्हणजे आतले बी काढायचे, काप करायचे असे चाकून, तेलात तळायचे, जसं मासा फ्राय करतो तसं जास्त तेल नाही टाकायचं, आणि कडक होऊ द्यायचं परत मंद गॅसवर, वरनं परत मीठ टाकायचं, चला जेवते मी आता, मला कारलेलं आवडते, बघा मी कसं खाते।